केज तालुक्यातील शिरूर येथील योगेश्वरी मुलांच्या वसतिगृहातील 8 मुलांना चिवडा आणि करंजीतून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. काल 3 जुलै रोजी घरून आणलेला चिवडा आणि करंजी खाल्ल्याने अचानक त्यांना उलटी आणि मळमळ होण्यास सुरुवात झाली. जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरघाट येथे उपचार करून बीड येथे रात्री 1 च्या सुमारास वार्ड क्रमांक 6 मध्ये त्यांना दाखल करण्यात आले. कृष्ण उत्तमराव काळे वय 14, जाधव ओम वय 10, आदित्य नवाने वय 12, ओमकार आडे वय 16, अविनाश आनंद ढाकणे 12, अमर विश्वनाथ आवरे वय 11, काळे अनिल शिवाजी वय 14, दीपक शिवाजी काळे वय 13 असे उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.